तर मुंबईतली आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यानं दिलासा एक मिळतोय, तो म्हणजे धारावीत बुधवारी 11 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर माहीममध्ये 25, दादर इथे 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. धारावीसाठी अनेकांना खरं तर ही एक चिंता लागून होती प्रशासनाला, आरोग्य समितीला सुद्धा, मात्र आता धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं निदर्शनास येत आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. विवेक, धारावी खरं तर कोरोनासाठी एक हॉटस्पॉट म्हणून सुरुवातीच्या काळात घोषित झालेला होता, मात्र आता तिथं रुग्णसंख्या कमी होत असल्याचं निदर्शनास येत आहे. अगदी बरोबर म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून धारावीमध्ये सातत्यानं कोरोनाबाधितांचा आकडा हा अतिशय कमी येतोय आणि तिथला मृत्यूदर देखील खूप कमी आहे, जवळपास नाहीच्या आसपास तो पोहोचलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची सगळी चिंता होती धारावीची, ती चिंता त्यातले आकडे मात्र आता कमी होताना दिसत आहेत. पण मुंबई आणि राज्यातले आकडे मात्र सातत्यानं वाढताना दिसत आहेत. परवाच्या दिवशी खरं तर गेल्या 2 आठवड्यातले सगळ्यात कमी आकडे राज्यातले आणि मुंबईतले आले होते, पण काल पुन्हा एकदा राज्यातले आकडे हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांमधला खरं तर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा रुग्णांचा आकडा हा काल दिसून आलेला आहे. राज्यात काल 3,254 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत, तर तब्बल 149 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात फक्त एका एकट्या मुंबईमध्ये 97 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मुंबईतला एका दिवसात मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. मुंबईचा जर विचार करायचा झाला तर काल मुंबईमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची मोठी वाढ झालेली आहे. 1567 नवीन रुग्ण मुंबईमध्ये काल वाढलेले आहेत. राज्यातले ऍक्टिव्ह केसेस ह्या 46,074 आहेत, तर राज्यातले एकूण रुग्ण 94,041 इतके आहेत. मुंबईतला एकूण रुग्णांचा आकडा हा 52,667 आहे आणि मुंबईतले ऍक्टिव्ह केसेस 27,109 इतके आहेत. विवेक धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण पाहतोय धारावीकरांना आता एक मोठा दिलासा आहे, मात्र तरी देखील राज्यासाठी चिंतेची बाब आहे, कारण राज्यामध्ये आज सगळ्यात जास्त कोरोनाबाधितांच्या संख्येची नोंद झालेली आहे. तर नवी मुंबईमधनं ब्रेकिंग बातमी आहे, नवी मुंबईत 1200 खाटांचं कोविड रुग्णालय आजपासनं सुरू होत आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात आलेलं असून अद्ययावत कोविड रुग्णालय तिथं नव्हतं. कोविड रुग्णालयामध्ये आता 500 ऑक्सिजन बेड देखील तयार आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी माहिती दिली आहे. तर नवी मुंबईमध्ये 1200 खाटांचं कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. महापालिकेतर्फे हे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत असून या हॉस्पिटलमध्ये 500 ऑक्सिजन बेड तयार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिलेली आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतानाच दिसते. या ठिकाणी कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांची वाढ होत असताना आता नवी मुंबई महानगरपालिकेनं एक नवीन कोविड रुग्णालय आजपासनं सुरू करण्यात आलेलं आहे. रुग्णालयामध्ये 1200 खाटांची सोय करण्यात आलेली असून 500 ऑक्सिजन बेड देखील असणार आहेत. अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. विनय, आपण पाहतो एकीकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, मात्र आता महापालिकेनं तिथं नवीन कोविड रुग्णालय आजपासनं सुरू केलेलं आहे. नक्कीच म्हणाली, ज्या पद्धतीने वाढती संख्या पाहता आणि जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहता ह्या सगळ्या गोष्टीची उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने यापूर्वी महानगरपालिकेने देखील क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवली होती. तब्बल 3,000 रूम्स ह्या पनवेलीकडे घेतल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र आता विशिष्ट एक अध्यायवत असं रुग्णालय महापालिकेने उभारलंय. वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हे रुग्णालय उभारलंय. गेल्या मागील 15 दिवसामध्ये याचं काम सुरू होतं आणि हे सगळं रुग्णालय आज पूर्णपणे तयार झालेलं आहे. कालपर्यंत म्हणजे आज पहाटेपर्यंत ह्या सगळ्या रुग्णालयाचं सॅनिटायझेशनचं काम सुरू होतं, साफसफाईचं काम सुरू होतं आणि आज कदाचित दुपारपासून हे सगळे जे रुग्ण आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, ह्या सगळ्या कोविडच्या रुग्णांना आज तिकडे शिफ्ट करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक 1200 खाटांचं हे रुग्णालय, त्यामध्ये 500 खाटांचं बेड जे आहेत ते फक्त ऑक्सिजनचे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येचं हे हे सगळं संपूर्ण रुग्णालय आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता सध्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे 3 खाजगी रुग्णालय आणि 1 नवी मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमधून ज्या उपचार जी दिली जातात त्यामध्ये आर्थिक खूप मोठा फटका नवी मुंबईकरांना बसतोय. त्याचमुळे नवी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलेला, फक्त एकच नवी मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय जे आहे ते गोरगरीब नागरिकांसाठी आहे. त्यासोबत आता हा 1200 खाटांचं रुग्णालय झाल्यामुळे नवी मुंबई मधल्या कोविड रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की आज त्यांच्या उपचारासाठी एक मोठं रुग्णालय आजपासून सुरू होतोय आणि त्याचबरोबर एपीएमसी मधल्या देखील व्यापारी असतील, कामगार असतील,
माथाडी कामगार असतील या सगळ्यांसाठी देखील 400 बेडचं रुग्णालयाचं काम सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते देखील फक्त एपीएमसीसाठी देखील 400 बेडचं रुग्णालय सुरू होणार आहे, जेणेकरून प्रादुर्भाव जरी वाढला तरी पण त्यांच्या योग्य वेळी नागरिकांना उपचार मिळू शकेल अशा पद्धतीची उपाययोजना नवी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. आजपासून हे रुग्णालय खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. मनाली अगदी खरं, धन्यवाद विनय या सविस्तर माहितीसाठी.